नमस्कार, पळोव्या प्राइम खबरो। सुप्रीम कोर्टाचे आदेशा उपरांत मेडिकल डेंटलांत एनईईटी पास भुरग्यांक एडमिशन दिवंक सरकार निमणे तयार। भुरग्यांक शुक्रारा सावन एडमिशन। प्राथमिक पूर्व प्राथमिक शाळांचे माध्यम थारावंक मुख्यमंत्र्याचे मुखेलपणाखाला 11 वांगडी कमिटी। 3 महिन्या भितर रिपोर्ट। फोर्साचो निमंत्रक समितीचेर निमंत्री। शिस्त पाळी ना जाल्यार कारवाय। दिग्विजय सिंगाची काँग्रेस कार्यकर्त्यांक शिटकावणी। काँग्रेस समर्थक 3 सरकारी अधिकाऱ्यांनी केली सरकाराचे छळाक बेजारून आत्महत्या, काँग्रेसीचा दावो। काणकोण कोळमातलो रस्तो झाला काबार। 101 फॅमिलीक नित्याची वाट फोणकुलां आणि रेब्यांतल्यान। पालिका काढणार रस्तो सारखो करपाचे ना। आणि खेळा मळार लुसोफोनिया गेम्सां खातीर पेड्या मुळावे सुविधा उभारपाचे काम 70% पुराय। एथलेटिक्साचे नवे सिंथेटिक ट्रॅकाचे काम जाल्ल्या जमा। खबरविस्तारान। सुप्रीम कोर्टान आदेश दिले उपरांत सरकारान एनईईटी पास जाल्ल्या भुरग्यांक मेडिकल आणि डेंटलांत एडमिशन दिवंक निमणे तयार झालो। बिरेस्तारा दनपार मेरेन भुरग्यांनी सरकार सुप्रीम कोर्टाच्या लेखी आदेशाची वाट पळयताले। आदेश मेळ्ळ्या उपरांत अतिरिक्त भलायकी सचिव आणि मेडिकलाच्या डिना मदीं जाल्ले बसकेंत निर्णय झालो। सुप्रीम कोर्टान एनईईटी रद्द थारायले उपरांत सरकारान एनईईटी पास भुरग्यांची एडमिशनां रद्द केल्लीं। सुप्रीम कोर्टान आदेश स्पष्ट केले उपरांत आता तरी जीएमसी आणि डेंटलान एडमिशनां मेळटली म्हूण हे याचिकादार भुरग्यांचे बिरेस्तारा सकाळ सावन सरकारी पावण्यार यत्न चलिल्ले। बिरेस्तारा सकाळी ते सचिवालयान वचून अतिरिक्त भलायकी सचिवाक मेळ्ळे, मात सरकार सकाळ सावन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाक रावतालो। आदेश हातान पडले उपरांत अतिरिक्त भलायकी सचिव आणि प्रभारी डिनाची एडमिशनाचेर बसका झाली। ते बसकेन हो निर्णय झालो। ते उपरांत नोटीस बोर्डार ही नोटीस लायली। याचिकादार एनईईटी पास भुरग्यांक एडमिशनां मेळटली। हे भुरगे आता एमडी एमएस डिप्लोमा कोर्साक बसपाक शकतात। सरकारान आता मेरेन एडमिशनां दिल्ले एमबीबीएस पास भुरग्यांची एडमिशनां आसा तशी उरतली। सुप्रीम कोर्टाचे फुडले आदेशा मेरेन ही परिस्थिती उरतली। डीन आणि आमच्या एकॅडमिक सेशनाची हेड आता प्रिन्सिपल सेक्रेटरी परिमल राठोड वचून आयले आणि त्यांनी आता ऑर्डर हांगा धाडून दिला। सध्या नोटीस बोर्डाचे ऑर्डर आयिल्ले आसा की आम्ही सगळे भुरग्यांनी परत जॉईन जावचे म्हणून। आणि जे भुरगे पहिली जॉईन झाले असा जे ॲग्रिगेट एमबीबीएस आहे त्यांचा आता स्टेटस को असतो जे सुप्रीम कोर्टाच्या वर्डिक्टाचे डिपेंड असतं। सो मी आता जॉईन जातले सर। आता केन्ना म्हणून तुम्ही जॉईन जातले? आता सध्या चर्चे डिपार्टमेंट बंद झालेले असा। सो आमचे लेटर आम्ही सॅटर्डे घेतले पण फॉर्मली आम्ही जॉईन झालो। मेडिकल आणि डेंटलाचे ॲडमिशनाचे कोफुसांव सध्या तरी पळयल्यार सुटला असे दिसता। सुप्रीम कोर्टान मेडिकल आणि डेंटल काउन्सिलाक नोटीसूय काढल्या। सुप्रीम कोर्टाचे फुडल्या आदेशा मेरेन परिस्थिती अशीच उरतली। फुडें कितें जायत सांगूं नजा। सुप्रीम कोर्टान हे केशीचेर निमणी सुनावणी 9 सप्टेंबराक दवरल्या। ओमकार फळारी, प्रुडंटा खातीर। प्राथमीक आनी पूर्व प्राथमीक शाळांचे माध्यम थारावंक सरकारान मुख्यमंत्री पर्रेकाराच्या मुखेलपणाखाला 11 वांगड्यांची कमिटी नेमल्या। 3 महिन्या भितर ही समिती अहवाल दितली। मुळावे इंग्लीश माध्यमा खातीर वावुरपी फोर्साचो निमंत्रक सावियो लोपीस आणि कोकणी खातीर वावुरपी आदोगाद उदय भेंब्रे कमिटीचेर खासा निमंत्रित म्हणून आसतले। इंग्लीश माध्यमातल्या प्राथमिक शाळांक अनुदान दिवपाचेर वाद जाल्ल्यान सरकारान ही समिती नेमल्या। प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांच्या माध्यमाचा प्रश्न सुटावो करपा खातीर गोय सरकारान 10 वांगड्यांची समिती नेमल्या। मुख्यमंत्री मनोहर पर्रिकार या समितीचे यजमान असतले। 3 महिन्या भितर ही समिती माध्यमाच्या प्रश्नाचेर अहवाल दितली। प्राचार्य माधव कामत, सुरेश आमोणकार, डॉ लुईस वर्नाल, पांडुरंग नाटकर्णी, आदले शिक्षण संचालक डॉ सेल्सा पिंटो, फादर जेफ्रिनो डिसोजा, फादर डॉमिनिक सावियो, फादर मोझेन आतायत, अनिल सामंत, महादेव बेतकीकार हे या समितीचे वांगडे आसात। इंग्लीश माध्यमाच्या शाळांक अनुदान दिवचे म्हूण आंदोलन करपी फोर्साचे निमंत्रक सावियो लोपीस आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे वांगडी आदोगाद उदय भेंब्रे खासा निमंत्रित म्हूण या समितीचेर आसात। शिक्षण खात्याचे सचिव आणि शिक्षण संचालक या समितीचेर सरकाराचे प्रतिनिधी असतले। इंग्लीश माध्यमातल्या मुळाव्या शाळांक दिगंबर कामत सरकारान अनुदान चालू केल्ल्यान गोंयांत शिक्षण मळार बरोच बोवाळ जाल्लो।
पर्रिकर सरकारान सद्या हेच धोरण चालू दवरला। 30 ऑगस्ट मेरेन माध्यम प्रस्नाचेर सरकारान निमणो निर्णय घेवचो अशी शिटकावणी हालींच फोर्सान दिल्ली। माध्यम कमिटीच्या अहवाला प्रमाण सरकार निमणो निर्णय घेतले अशें मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान हालींच जाहीर केला। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। दर महिन्याक बसका घेयात, पक्षा खातीर गंभीरपणान काम करात, नाजाल्यार कारवाय जातली अशी खर शिटकावणी दिग्विजय सिंगान काँग्रेसीच्या कार्यकर्त्यांक दिल्या। फाटल्या 1.5 वर्सांत काँग्रेस समर्थक 3,000 सरकारी कर्मचाऱ्यांच्यो प्रशासनान बदल्यो केल्यात। तांचो छळ इतलो जालो की तातूंतले 3 जाणांनी आत्महत्या केली असो सनसनाटी दावो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकारान केला। अन्न सुरक्षा कायद्याविशी गोंयकारां मदीं जागृताय घडोवन हाडपा खातीर काँग्रेस कार्यकर्त्यांनी यत्न करचे अशी सुचोवणी काँग्रेसीचे गोंय प्रभारी दिग्विजय सिंगान केल्या। गट पांवड्यार दर एक म्हयन्याक बसका घेवन श्रेश्ठींक अहवाल धाडचे अशी सुचोवणी दिग्विजय सिंगान केल्या। ही पर्सनली मॉनिटर्स एंड हॅज मेड द पीसीसी प्रेसिडेंट अकाउंटेबल दॅट द ब्लॉक काँग्रेस कमिटीज मस्ट मीट एव्हरी मंथ, the district congress committees must meet every month, the pradesh congress committee must meet every month, and the pcc president has to submit report of the absentees of the block congress committee, the district congress committee and the state congress committee members who have remained absent during the meetings, and anyone who remains absent continuously for 3 meetings he faces the possibility of being his name being deleted from the committee. लोकसभा वेचणुके पयली गोय प्रदेश काँग्रेसीचो नवो अध्यक्ष नेमतले असे दिग्विजय सिंगान सांगले। Yes, I think that we are in discussion. Hopefully we'll decide soon. Before Lok Sabha. गोयातल्या भाजपा सरकारान काँग्रेस वावुरप्यांचो छळ चलयला असो आरोप गोय प्रदेश काँग्रेसीचो अध्यक्ष सुभाष शिरोडकारान केलो। By the BJP government in Goa, we shall fight this politically and legally. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश करपे। आता घेऊ एक व्यावसायिक विषय।